नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत करतो एक चांगली न्यूज सध्या एक आलेली आहे तुम्ही तुमच्यासुद्धा एक पत्र बघण्यात आलेलं असेल महानगरपालिका भरती म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या काही महत्त्वाच्या महानगरपालिका आहेत म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे त्याच्यामध्ये नॉन टेक्निकल आणि टेक्निकल दोन्ही पदार्थांसाठी वरच्यावर भरत्या होत असतात कुठे ना कुठे काही ना काही एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये किंवा एखाद्या महानगरपालिकेमध्ये भरती सुरू राहते दोन तीन वर्षात एखाद्या मध्ये मध्ये भरती निघत राहतात परंतु आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सत्तावीस तारखेला म्हणजे सत्तावीस डिसेंबरला एक अतिशय चांगलं एक एक गुड न्यूज असं म्हणू शकतो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला दिसते आहे पुढल्या काही दिवसामध्ये बऱ्यापैकी म्हणजे साधारण एक आठ ते दहा महानगरपालिकेमध्ये भरपूर जा वॅकन्सी येणार आहे त्याच्यामध्ये मी आपण जे पत्र आहे ते आधी बघू तर विद्यार्थी मित्रांनो बघा अतिशय चांगली न्यूज आहे अतिशय गुड न्यूज इथे म्हणता येईल आपल्याला सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस म्हणजे लेटेस्ट हे पत्र आहे दोन दिवसाआधीचं महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई येथील हे पत्र आहे याचं हे लेटर हेड आहे यावर बघा प्रती म्हणून केलेलं आहे आयुक्त वसई विरार महानगरपालिका भिवंडी निजामपूर महानगरपालिका धुळे महानगरपालिका सांगली मिरज कुपवाडा कुपवाड महानगरपालिका लातूर महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका मुंबई पुणे पनवेल नवी मुंबई औरंगाबाद अमरावती चंद्रपूर परभणी पिंपरी चिंचवड आणि सोलापूर ठीक आहे या सगळ्या महानगरपालिकांच्या आयुक्तांना दिलेलं हे पत्र आहे विषय आहे रिक्त पदांचा आढावा ठीक आहे म्हणजे इथे जे जे काही रिक्तपदं आहेत ते कोणत्या पोस्टबद्दल बोलत आहेत तिथे काही सांगितलेलं नाही आहे स्पेसिफिकली परंतु यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही आले यामध्ये संदर्भ दिलेला आहे त्यांनी आणि याच्यामध्ये बघा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा महानगरपालिकेच्या आकृती म्हणजे जे काही आपण स्टाफ सेटअप म्हणतो त्यानुसार सरळ मंजूर पदांची एकूण संख्या भरलेली पदे मंजूर पदे किती आहेत भरलेली किती आहेत रिक्त किती आहेत व भरतीबाबत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती म्हणजे तुम्ही भरती करता काय कारवाई करता याची माहिती संदर्भीय पत्रांवर मागविण्यात येत आहे मागविण्यात येत्यामध्ये तुम्ही माहिती द्या असं यांना आवाहन करण्यात येते किंवा असं यांना निर्देश देण्यात आयुक्त महानगरपालिका यांना सादर केलेल्या अहवालानुसार आपल्या बिंदू नियमावली बिंदू नामावल्या तपासणी प्रक्रिया कार्यवाहित असल्याचे दिसून येते त्यानुसार आपल्या महानगरपालिकेची सुरुवात सुरू असलेली पद भरतीची कार्यवाही दिनांक एकतीस पाच दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण करण्याच्या प्रधान सचिव यांच्या सूचना आहेत अबब आपली भरती प्रक्रिया दिनांक एकतीस पाच दोन हजार तेवीस पूर्वी पूर्ण करण्याकरता प्रस्तावित वेळापत्रक खालील विवरणामध्ये नमूद करून शासनात तात्काळ पाठवाय म्हणजे अशा याच्यामध्ये तुम्ही पाठवा म्हणते या फॉर्मॅटमध्ये त्यामध्ये नियोजित टप्पा प्रास्ताविक दिनांक बिंदू नियमावली तपासून घेणे प्रस जाहीर प्रसि परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करणे पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षांचे निकाल जाहीर करणे गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून नियुक्त करणे नियुक्त्या देणे म्हणजे जॉईनिंग देण्यापर्यंत हे जे पत्र आहे मित्रांनो अवर सचिव आहे यांचं पत्र आहे म्हणजे मंत्रालयातून दिलेलं पत्र आहे आणि त्या ठिकाणी त्यांना असं म्हणणं आहे की तुम्ही जे रिक्त पदांचा आढावा द्या किती भरल्या किती पदे रिक्त आहेत किंवा किती भरणे बाकी आहे किंवा भरती प्रक्रिया कुठे सुरू आहे त्याच्यामुळे जे बाकीचे ज्या महानगरपालिका आहेत किंवा काही ना महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये बंपर भरती निघण्याची शक्यता आहे नॉन टेक्निकल टेक्निकल दोन्ही पदांसाठी तर मित्रांनो एक हे पत्र यामध्ये बघा महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीसचं म्हणजे नुकतंच हे पत्र आहे लेटेस्ट हे पत्र आहे त्याच्यामध्ये प्रती केलेलं आहे जिल्हाधिकारी यांना म्हणजे हे जे आहे नगरपरिषद याच्या अंडरमधलं हे वॅकन्सीज आहे सगळ्या अतिशय महत्त्वाची चांगली न्यूज आहे मित्रांनो यामध्ये बघा विषय बघा कोणत्याही पत्रामध्ये विषय महत्त्वाचा असतो राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क व गट ड रिक्त पद भरती प्रक्रिया राबविणेबाबत गट क आणि ड गट डमध्ये जे काही येतात जे काही पोस्ट येतात नॉन क्रिटिकल वगैरे एल डी सी वगैरे जे काही पोस्ट येतात क्लिरिकल वगैरे अग्निशमन वगैरे त्या सगळ्या पोस्ट इथे ये भरण्यात येणार आहे त्याबद्दल पूर्ण इथे तीन पॉईंटमध्ये दिलेले आहे आणि खाली सिग्नेचर आहे आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय ठीक आहे ही सुद्धा अतिशय चांगली ऑपॉर्च्युनिटी इथे येणार आहे पूर्ण मित्रांनो सत्तावीस डिसेंबर म्हणजे लेटेस्ट पत्र आहे याच्यामध्ये आपण पॉईंट थोडे बघू पहिला नंबर आहे राज्यातील नगर परिषदा नगर मंजूर आकृती बंधानुसार आस्थापनेवर रिक्तपद असल्यामुळे प्रशासकीय कामकाज सुरळीत व विहित वेळेत पार पाडण्यात अडचणी निर्माण होत आहे म्हणजे रिक्तपदे असल्यामुळे त्यामुळे रिक्तपदे भरणेबाबत विविध संघटनांकडून शासनाकडे व संचालनालयाकडे मागणी करण्यात येत आहे तसेच शासनाकडून रिक्तपदांच्या भरतीबाबत वारंवार आढावा घेण्यात येतो सामान्य प्रशासन दुसरा पॉईंट आहे सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय वगैरे इथे पॉईंट दिलेले आहे नुसार भूतपूर्व भूतपूर्व दुय्यम सेवा निव मंडळाच्या कक्षेतील गट ब अ राजपत्रित गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आल्या असून म्हणजे डायरेक्ट भरती जे म्हणतो आपण डायरेक्ट भरती जे ॲडवर्टाईजनुसार आड़, भरण्याचे ते आणि एक एक्झाम आणि डायरेक्ट भरती असं त आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरणेकरता जिल्हास्तरीय पदे ठीक आहे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आली आहे ठीक आहे तिसरा मुद्दा आहे याद्वारे आपणात कळवण्यात येते की आपल्या जिल्ह्यातील ठीक आहे म्हणजे जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र आहे पर्टिक्युलर जिल्ह्याच्या आपल्या जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा नगरपंचायतमधील नगर गट क गट ड याच्या स्थायी रिक्त पदांची पदा पदभरतीसाठी आढावा घेऊन शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेला अद्ययावत शासन निर्णय परिपत्रक संचालनायानुसार भरतीसाठी पूर्वतयारी तात्काळ करावी भरतीसाठी पूर्वतयारी करावी गट ग गट क आणि गट डसाठी अतिशय महत्त्वाची न्यूज आहे नगर परिषदसाठी आणि जे काही आपल्याला जिल्हा लेवलवर जे असतात नगरपरिषद तालुका लेवलला वगैरे असतात ते आणि नगरपालिकेचं ऑलरेडी आपण अपडेट दिलेलंच आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यामध्ये सि सिग्नेचर आहे आणि वॅलिड लेटर आहे मित्रांनो म्हणजे बघा सत्तावीस डिसेंबरचं लेटर आहे आणि पुढे या ज्या भरत्या आहेत गट क आणि गट डसाठी या पुढे निघणार आहेत ठीक आहे मित्रांत तुम्ही बघितलं असेल साधारण साधारण बा बारा आ, ते पंधरा महानगरपालिकेमध्ये भरती अपेक्षित आहे एक दोन महानगरपालिकेमध्ये पालिकेमध्ये भरत्यांची प्रोसेस सुरू आहे किंवा रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे त्याच्यामध्ये भरपूर पोस्ट येतात नॉन टेक्निकलच्या ज्या प्लेन ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन बेसवर आहे त्यासुद्धा सुद्धा पदं आहेत आणि प्लस टेक्निकल बेसवरचे सुद्धा पदं आहेत डिप्लोमा डिग्रीवरचे सुद्धा इंजिनिअरिंग बेसवरचे पदं इथे आयुक्त जे आहे आयुक्त जे आहे महानगरपालिकेची ही माहिती पूर्ण प्रोव्हाइड करणार आहे अवर सचिव यांना त्याच्यामुळे त्यांना तयारीत राहणे आवश्यक आहे आणि बाकी ज्या काही प्रोसेस सुरू आहे जसं पी सी एम सी वगैरे किंवा जे काही बी एम सीची प्रोसेससुद्धा सुरू आहे मधल्या बिरेडमध्ये तुम्ही बघितलं असेल की दहा हजार पदांची जम्बो भरती फक्त एका बी एम सीमध्ये अपेक्षित आहे पुढच्या काही दिवसामध्ये मग ते अतिशय चांगल्या संधी पुढे येणार आहेत महानगरपालिकेमध्ये जे विद्यार्थी खास महानगरपालिकेची वाट बघत आहेत किंवा जे काही विद्यार्थी मित्र आपले इंजिनियर ग्रॅज्युएट्स असतील किंवा प्रेन ग्रॅज्युएट्स असतील क्लरिकल पोस्टसाठी किंवा अग्निशमन दलाच्या पोस्टसाठी वगैरे तर त्यांच्यासाठी अतिशय सुवर्ण संधी मित्रांनो येणार आहे त्या ये रिलेटेड आपण ऑलरेडी काही व्हिडिओज दिलेले आहे पुढे आपल्या त्याचे रिलेटेड अपडेट्ससुद्धा येतीलच एक्झाम पॅटर्न वगैरे असेल किंवा जे काही परीक्षेची तयारी कुठून करायची कसा अभ्यासक्रम राहील किंवा ड्युटीज काय असतात महानगरपालिकेमध्ये कारण की बऱ्याच जणांचे मला भरपूर असंख्य प्रश्न असतात त्या बाबतीत तर त्यावर आपण आता पुढे पूर्ण एक सिरीजच घेणार आहे महानगरपालिकेच्या भरतीबद्दल म्हणजे तुम्ही काय सिलेबस फॉलो केला पाहिजे किंवा काय एक्झाम पॅटर्न फॉलो केला पाहिजे एल सुद्धा माहिती येईलच ही ये आजची जी महत्त्वाची अपडेट आहे ती गुड न्यूज आहे जेणेकरून तुम्ही पुढे तयारीत राहावं कारण की महानगरपालिका जे काही असेल तुमचं बाकी मुंबईचं आहेच आणि प्लस तुमच्या बाकीच्या पण त्यांनी भरपूर दिलेले आहेत सोळा सतरा महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये अतिशय जंबो वॅ वॅकन्सी येण्याची शक्यता त्यामुळे तुम्ही तयारीत राहावं बाकी जे काही डिटेल्स आहे एक्झाम पॅटर्न असेल किंवा पुढच्या काही पॉझिटिव्ह अपडेट्स आल्या काही महत्त्वाचे अपडेट्स त्यामध्ये आल्या आणि बी एम सीची अतिशय जंबो वॅकन्सी दहा हजार पदांची आहे जवळपास तीसुद्धा पुढे येणारच आहे आपण दोन वर्षापासून दीड वर्षापासून बी एम सीसाठी वाट बघतो आहे माझे विद्यार्थी मित्र मला कमेंट करतात तर पुढे त्या भरती अतिशय खूप जास्त स्ट्रॉंगली पॉसिबिलिटी आहे की दोन हजार तेवीसमध्ये या सगळ्या बऱ्याचशे भरती येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तयारीत राहा आजचा व्हिडिओ बऱ्यापैकी माहितीपूर्वक वाटला असेल एक चांगली न्यूज मिळाली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनासुद्धा ही माहिती मिळेल आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकन सुद्धा क्लिक करून ठेवा जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स पुढे येणार आहे या रिलेटेड ते तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो